नमस्कार मित्रांनो, आज 1 मे 2021 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या शुभदिनी सर्व जनतेस आणि महाराष्ट्र बारबेडीच्या ग्राहक राजास हार्दिक शुभेच्छा। आणि आज 5व्या वर्षात महाराष्ट्र बारपेट हे म्हणजे पदार्पण करते, तर त्यामुळे आज खूप आनंद आहे आणि आनंद होते की ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा महाराष्ट्र बारपेटेचे काही सभासद मेंबर फाउंडर मेंबर आलेले आहेत आणि हा महाराष्ट्र बारपेटाचा 4था ॲनिव्हर्सरी म्हणजे वाढदिवस आपण साजरा करतो आहे, त्यामुळे मी सर्वांचं आभार मानतो। आणि महाराष्ट्र बारपेट हे आज 5व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर सर्वांना मी महाराष्ट्र बारपेटेला आशीर्वाद देण्यासाठी विनंती करतो, सर्वांनी महाराष्ट्र बारपेटेला असंच भरभरून आशीर्वाद द्यावं आणि प्रेम द्यावं। आणि ह्यापुढेही महाराष्ट्र बारपेट 18 वर्षामध्ये 18,000 करोडचा होणार आहे अशी ग्वाही देईन। आणि आपल्या ग्राहक राजाचे परत एकदा मनपूर्वक मी आभार मानतो आणि ऋणी आहे की तुम्ही जबरदस्त प्रेम केलं महाराष्ट्र बारपेटवरती, असंच प्रेम पुढे असू द्या। धन्यवाद धन्यवाद। आज 1 मे 2021 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या शुभदिनी सर्व जनतेस आणि महाराष्ट्र बारपेटीच्या ग्राहक राजास हार्दिक शुभेच्छा। मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। हॅपी ॲनिव्हर्सरी, 4था वाढदिवस, 5व्या वर्षात पदार्पण, धन्यवाद तुम्हाला सर्वांचे। आता आपण केक कापतोय सर्वांच्या सहमताने, सहमतीने कापूया केक, सर्वांनी हात लावा। सिनियर पर्सन या सर्वांनी हात लावा, या मॅडम मॅडम हात लावा। सर्वात पहिले आपण आपल्या कुलदैवतांना देऊया। आणि आता सर्वांना वाटून द्या। एक आपले सिनियर पर्सन नारकर साहेब यांना भरवतोय, मी भरवतोय ना, आपण खाऊ सगळे सिनियर सिटीजन। व्हेरी गुड, थँक्यू। सर असू द्या ना, महाराष्ट्र बारपेटेने एक आगळी वेगळी योजना ह्या महिन्यापासून चालू केली होती, ती अशी की महाराष्ट्र बारपेटेचा वर्धापन दिवस च्या निमित्ताने सर्व ग्राहकास आपण एक लकी ड्रॉ योजना चालू केली होती। आज 4 वर्ष कंप्लीट झाले महाराष्ट्र बारपेटेला आणि 5व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत मोठ्या चांगल्या प्रगतीने आणि सफलतापूर्वक। आपली जी प्रगती चालली आहे 5 वर्षामध्ये आपण आता एक प्रवेश करतोय आणि त्याच्या निमित्ताने आपण एक ऑफर धमाका म्हणून एक बक्षीस भाग्यवान ग्राहकांना बक्षीस योजना काढलेली आहे। तर त्याचं की 31 तारीख ते 30 तारखेपर्यंत जे पण ग्राहक खरेदी करतील अशा ग्राहकांना आपण बक्षीस देणार आहोत, 3 बक्षीस। त्याच्यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे ते आहे सोन्याची नथ, दुसरं जे बक्षीस आहे ते आहे पैठणी साडी आणि तिसरं जे बक्षीस आहे ते आहे ज्वेलरीचा हार। तर आपण 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत ज्यांनी खरेदी केली आहे सगळ्यांचे इथे कूपन आलेले आहेत, हे कूपन आपण आता विड्रॉल करतोय आणि असं प्रत्येक महिन्याला आपण काढणार आहोत। 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत जे काही खरेदी करतील ते ह्या बॉक्समध्ये कूपन टाकतील आणि 1 तारखेला आपण बरोबर ते लकी ड्रॉ काढणार आहोत। तर बघूया आता कोण भाग्यवान ग्राहक आहेत ते 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन। तर मी आदरणीय संदेश सिरसाट साहेब, महिला व बाल विकास मंत्रालयाचे सदस्य आणि जस्टिस आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाला, तर मी त्यांना विनंती करतो की 2 शब्द बोलावे आणि नंतर आपण लकी ड्रॉ करून काढूया। तर आदरणीय संदेश सिरसाट साहेबांना विनंती करतो की 2 शब्द बोलावे। आज इथे महाराष्ट्र बाजारपेठ आज एक शुभ दिवस पण आहे महाराष्ट्र दिन, जो 1 मे आपण साजरा करतो, तर त्या
दृष्टिकोनातून महाराष्ट्र बाजारपेठेचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची जी सुवर्णसंधी आहे त्या सुवर्णसंधीच्या रूपाने त्यांना जे एक महिन्याचं जे टार्गेट होतं त्या टार्गेटच्या रूपाने त्यांना जे प्रोत्साहनपूर्वक जे बक्षीस दिलं जातं त्याची आज सोडत आहे. तर त्या सोडतच्या निमित्ताने मला एक इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठेचे व महाराष्ट्र बाजारपेठेच्या सदस्य व अध्यक्ष गांगे साहेबांचं. तर हा असाच कार्यक्रम नियमित होत राहावा आणि भविष्यात पुढे परंपरा अशी चालित राहावी माझ्याकडून आणि माझ्या जेवढे बी महाराष्ट्र शासनाचे जे पदाधिकारी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा राहतील. धन्यवाद. थँक्यू. आता आपण सुरुवात करूया की तिसरं बक्षीस आपण काढतोय. तिसरं बक्षीस आहे हार, ज्वेलरीचा हार. तर मी एरम साहेबांना विनंती करतो की तिसरं बक्षीस काढायचं आहे हार. इथे इकडे यायचंय बाजूला आणि डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून बक्षीस काढायचं. तर तिसरं बक्षीस काढतात एरम साहेब. तिसरं बक्षीस आहे ज्वेलरीचा हार. बघा एक ते दोन आहे. हे तिसरं बक्षीस लागलेलं आहे क्रांती रवींद्र गुरव मॅडमला. क्रांती गुरव मॅडमला हे तिसरं बक्षीस लागलेलं आहे. एक हार लागलाय ज्वेलरीचा, हे तिसरं बक्षीस क्रांती गुरव मॅडम. गुरव मॅडमला हार्दिक शुभेच्छा आणि भाग्यवान ग्राहक आहे दादा. आता काढूया आपण दुसरं बक्षीस. तर मी नारकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी दुसरं बक्षीस काढायचं आहे. डोळे बंद करायचे. इकडे बघतो ना. हा हा. दुसरं बक्षीस काढायचंय. दोन चिट्टी आहे. एकच चिट्टी काढायची फक्त. बघा आता बघूया दुसरं बक्षीस काय आहे. पैठणी साडी कोणाला लागते बघूया. वसंत एरम. दुसरं बक्षीस लागलेलं आहे वसंत एरम साहेबांना. पैठणी साडी. पैठणी साडी लागली. पैठणी साडी गेल्यावेळी यांचं मी काढून दिलं होतं. दोन झाले. आणि आता पहिलं बक्षीस आपण काढतोय सोन्याची नथ. आता ते बघूया कोण भाग्यवान ग्राहक आहे. आदरणीय संदेश सिसा साहेबांना विनंती करतो की पहिलं बक्षीस काढायचंय सोन्याची नथ. सोन्याची नथ साठी आपण बघूया कोण भाग्यवान ग्राहक आहे. तर साहेबांना मी विनंती करतो की डोळे पण आपण हे काढूया. एकच चिठ्ठी काढायची. आता बघूया पहिलं बक्षीस काय सोन्याची नथ पण लागते. अनुषा प्रमोद वांगरी. अनुषा प्रमोद वांगरी हे कस्टमर आहेत. हे आपले महाबचत योजनेचे सभासद आहे आणि त्यांना हे लागलेलं आहे सोन्याची नथ. सोन्याची नथ. तर सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार काय बाजूया. पहिलं बक्षीस लागलेलं आहे. तर या भाग्यवान ग्राहकांना सोन्याची नथ लागलेली आहे. तर त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार काय बाजूया. आता हे तीन बक्षीस आपण काढलेले आहे हे ठेवून देऊया. हे चिट्ट्या काढा आणि नंतर हे करूया. त्याच्यानंतर आता आपण महाराष्ट्र बाजारपेठेचे फाउंडर मेंबर आणि महाबचतचे जे मेंबर आहेत सर्वांना आपण एक गिफ्ट देतोय आज. तर सर्वांना आपण नोनी गिफ्ट देऊया. फिट राहण्यासाठी लॉकडाऊन मध्ये फिट राहण्यासाठी आदरणीय संदेश सिंह साहेब विनंती करतो की सर्वांना नोनी गिफ्ट द्यायचंय. गिफ्ट आहे हा सर्वांना गिफ्ट मॅडम. सर सगळ्यांसाठी गिफ्ट आहे. जे जे युजेट देतील सर्वांना गिफ्ट आहे. यस साहेब. माझ्या साहेब
एक बॉटल दे प्रमोद वांगले चे फोन आले सर्वांना बघते अजून कोण आले झाले रिपन आली आता आणि साहेबांना मी देतो महाराष्ट्र बारपेटीतर्फे दोन दोन नोनी बक्षे तुम्ही आलात आभार महाराष्ट्र बारपेटीतर्फे